आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सर्व्हे स्टेशन कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. इट इज अ पॉइंट ऑफ इम्पॉर्टन्स ॲट द बिगिनिंग अँड द एंड ऑफ चेन लाईन. देअर आर टू टाइप्स ऑफ सर्व्हे स्टेशन. यामध्ये दोन टाइप्स आहेत, मेन सर्व्हे स्टेशन अँड सेकंड सबसिडियरी ऑर अ टाय स्टेशन. मेन सर्व्हे स्टेशन. मेन स्टेशन आर लोकेटेड ॲट द एंड्स ऑफ द लाईन विच कमांड द बाउंड्रीज ऑफ द सर्वे. आता मेन सर्वे स्टेशन म्हणजे काय, आपल्याला जी काही आपण जी काही ठिकाणं आहेत सर्वेशनची ती आपण आपल्याला पाहिजे आहेत. आता फर्स्ट काय आहे, मेन स्टेशन आर लोकेटेड ॲट द एंड्स ऑफ लाईन. जे काही लाईनच्या शेवटी जे काही आहे त्यामध्ये आपल्याला मेन स्टेशन आपलं हे लोकेट असणार आहे की जे कशावरती महत्त्वाचं त्याच्यामध्ये काय आहे, द बाउंड्रीज ऑफ द सर्वे. सेकंड आहे, द लाईन जॉईनिंग द मेन स्टेशन आर कॉल्ड ॲज द मेन सर्वे लाईन ऑर अ चेन लाईन. याच्यामध्ये जे काही लाईन जॉईनिंग करणार आहे मेन स्टेशनला त्याला आपण काय म्हणायचं आहे, मेन सर्वे लाईन किंवा चेन लाईन. थर्ड, स्टेशन आर युजली डेनोटेड विथ द स्मॉल सर्कल राऊंड द स्टेशन पॉईंट. आता याच्यामध्ये जे काही स्टेशन पॉईंट आहेत ते आपण कशाने डिनोट करणार आहोत, स्मॉल सर्कल राऊंडने, किंवा दे आर लेटर ऑर नंबर. ते कसे असतील, लेटर्ड असतील किंवा नंबरनेसुद्धा आपण त्याला काय करू शकतो, डिनोट करू शकतो. फिफ्थ आहे, कॅपिटल लेटर्स बीइंग यूज टू डिनोट मेन स्टेशन. आता मेन स्टेशन याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल लेटरने दाखवायचं आहे. सेकंड आहे, सबसिडियरी ऑर अ टाय स्टेशन. यामधील दुय्यम सर्व्हे स्टेशन, आपण पहिलं मेन पाहिलं, आता हे दुय्यम. द सबसिडियरी ऑर टाय स्टेशन आर द पॉईंट सिलेक्टेड ऑन द मेन सर्व्हे लाईन. आता हे कशामध्ये आहेत, मेन सर्व्हे लाईनवरती आपण ह्याचे दुय्यम पॉईंट घेतलेले आहेत. सेकंड, द लाईन जॉईनिंग द सबसिडियरी ऑर द स्टेशन आर कॉल्ड ॲज अ सबसिडियरी ऑर अ टाय लाईन्स. ज्या काही लाईन जॉईनिंग करणार आहे त्यांना आपण काय म्हणणार, सबसिडियरी ऑर अ टाय लाईन्स. थर्ड, दे आर स्मॉल लेटर्स बीइंग यूज टू डिनोट द स्टेशन. आपण हे कशाने दाखवणार आहोत, स्मॉल लेटरने, स्मॉल ए ऑर अ स्मॉल बी. फोर्थ, द लाईन आर इंडिकेटेड बाय द लेटर्स ऑफ द स्टेशन. द लाईन आपण जी काय आहे ती कसं इंडिकेट करणार, ए बी बी सी एक्सेट्रा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, सिलेक्शन ऑफ स्टेशन्स. आता आपण कशाप्रकारे स्टेशन त्याचं आपण सिलेक्शन करणार. फॉलोइंग पॉईंट्स आर कन्सिडर्ड. द मेन प्रिन्सिपल ऑफ सर्वेईंग. आपण मागच्या लेक्चरला मेन प्रिन्सिपल ऑफ सर्वेईंग पाहिले, त्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं, वर्किंग फ्रॉम द होल टू द पार्ट शुड बी स्ट्रिक्टली ऑब्झर्व. सेकंड आहे, मेन स्टेशन शुड बी म्युच्युअली विजेबल. ते कसं असलं पाहिजे, आपल्याला पूर्णपणे ते दिसायला पाहिजे, म्युच्युअली विजेबल. सी, द साइड्स ऑफ द लार्जर ट्रायंगल शुड बी पास ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू द बाउंड्रीज बिल्डिंग रोड एक्सेट्रा टू बी लोकेटेड टू शॉर्ट ऑफसेट. आता यामध्ये जे काही मोठ्या ट्रायंगलच्या आपल्या बाजू आहेत ह्या बाउंड्रीज किंवा बिल्डिंग रोड्स यांच्या जवळून त्या काय झाल्या पाहिजे, पास झाल्या पाहिजे. डी, अ लॉंग लाईन इफ पॉसिबल शूड रन रफली थ्रू द सेंटर ऑफ द एरिया. सेंटर ऑफ एरियामधून आपण एक लॉंग लाईन त्या ठिकाणी आखून घेतली पाहिजे किंवा ती त्याच्यामधून गेली पाहिजे. द लॉन्गेस्ट लाईन ऑफ सर्वे पॉसिबल अप्रॉक्सिमेटली थ्रू द सेंटर ऑफ द एरिया इज कॉल्ड ॲज अ बेस लाईन. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, बेस लाईन. कशाला, द लॉन्गेस्ट लाईन ऑफ सर्वे त्याच्या थ्रू द सेंटर ऑफ द एरिया यामधून जी गेलेली आहे त्याला आपण बेस लाईन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ई, ऑल ट्रायंगल्स शूड बी वेल कंडिशन. ट्रायंगल्स कसे असले पाहिजे, योग्य कंडिशनमध्ये असले पाहिजे. द सर्वे लाईन शूड बी ॲज फ्यू ॲज प्रॅक्टिसेबल. ह्या थोड्याच त्या ठिकाणी सर्वे लाईन कशा पाहिजे, आपल्याला प्रॅक्टिसेबल पाहिजे. जी, इच ट्रायंगल शूड बी प्रोव्हाइडेड विथ ॲटलीस्ट वन चेक लाईन. आता याच्यामध्ये इच ट्रायंगल शूड बी प्रोव्हाइडेड विथ ॲटलीस्ट वन चेक लाईन. आता चेक लाईन म्हणजे काय, आपण डेफिनेशन पाहणार आहोतच, परंतु चेक लाईनचा उपयोग हा आपण कशाकरता करतो की जे काही त्याची मोर ॲक्युरसी आहे, आपल्या कामाची मोर ॲक्युरसी घेण्याकरता चेक लाईनचा उपयोग केला जातो. म्हणून ॲटलीस्ट कमीत कमी वन चेक लाईन आपल्याला त्यामध्ये असणं आवश्यक आहे. एच, द सर्वे लाईन शूड बी लाय ओव्हर ऑन लेवल ग्राउंड ॲज अ पॉसिबल. ती कशी पाहिजे, त्याच्या लेवल ग्राउंड लेवल ॲज टू ॲज पॉसिबल पाहिजे. आय, द सर्वे लाईन शूड
बिसू अरेंज एज टू अवॉइड ऑब्स्टॅकल टू रेंजिंग एंड चेनिंग, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा न येऊ देता आपण ती चेन सर्वेलन आपण अरेंज केली पाहिजे. अ नंबर ऑफ टाय लाईन शुड बी रन टू लोकेट द डिटेल अँड टू अवॉइड लॉंग ऑफसेट. आता आपल्याला काय करायचं आहे, टाय लाईन जी आहे, आता टाय लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. कशी? अ नंबर ऑफ टाय लाईन शुड बी रन टू लोकेट द डिटेल अँड टू अवॉइड लॉंग ऑफसेट. आता लॉंग ऑफसेट म्हणजे काय, जो समजा एक मोठी साखळी करण्यापेक्षा आपण काय करायचं आहे, टाय लाईन म्हणजे काय की दोन पॉईंटमधील एक फिक्स लाईन अशी आपण त्यामध्ये आखून